महा ठिबक सिंचन योजना 2020-21 ऑनलाइन प्रणालीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ठिबक अनुदानासाठी अर्ज करणे सोपे व सोयीस्कर झाले आहे। केंद्र सरकारने प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना सूक्ष्म सिंचनासाठी जाहीर केलेली आहे। या योजनेअंतर्गत सूक्ष्म सिंचन जसे की ठिबक सिंचन, तुषार सिंचन संच शेतामध्ये बसवण्यासाठी जास्तीत जास्त प्रोत्साहन देऊन शेतकऱ्यांना या योजनेमध्ये सामावून घेत आहेत। पाण्याचा प्रत्येक थेंब कार्यक्षमरित्या वापरला जावा या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली आहे। योजनेचे ब्रीदवाक्य पर ड्रॉप मोर क्रॉप असे आहे। महाराष्ट्र राज्याचे जवळपास 80% क्षेत्र हे कोरडवाहू आहे। सूक्ष्म सिंचनाच्या माध्यमातून पाण्याचा कार्यक्षम वापर करून जास्तीत जास्त क्षेत्र लागवडीखाली आणणे जेणेकरून शेतकऱ्यांची जीवनामध्ये आर्थिक सुबत्ता येऊन त्यांचे जीवनमान उंचवण्यास मदत होईल। प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना सुरू होण्यापूर्वी केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठी नॅशनल मिशन ऑन मायक्रो इरिगेशन या योजनेखाली अनुदान उपलब्ध करून देण्यात येत आहे। आता या योजनेचे अर्ज कसे भरावेत हे आपण ऑनलाईन पद्धतीने पाहूयात। नमस्कार, महाडीबीटी अंतर्गत येणाऱ्या सर्व कृषी योजनांचा अर्ज भरण्याची अंतिम तारीख 11 जानेवारी आहे। या कृषी योजनांच्या अंतर्गत आता महाठिबक सिंचन योजना देखील चालू झालेली आहे, परंतु या योजनेसाठी अर्ज कसा भरावा यामध्ये अजून साशंकता आहे। मला असं वाटतं की शेतकऱ्यांनी ज्या शेतकऱ्यांनी पूर्वी अर्ज भरलेले आहेत त्यांना नव्याने अर्ज भरायची आवश्यकता नाही, तर त्यांनी आपल्या बाबींमध्ये वाढ करावी आणि आपला अर्ज पूर्ण करून घ्यावेत। आपण आता अर्ज कसे भरायचे ते थोडक्यात पाहणार आहोत। यामध्ये सर्वप्रथम आपण आपल्या पोर्टलवरती जायचे। आपला जो पोर्टल आहे mahadbt.mahaiit.gov.in यावरती गेल्यानंतर आपला जो पोर्टल ओपन होतो, या पोर्टलमध्ये आपला पहिल्या आपण जो पहिला लॉग इन आय डी आणि पासवर्ड क्रिएट केला होता त्या लॉग इन आणि पासवर्डच्या साह्याने आपल्याला आपलं जे पोर्टल आहे ते ओपन करायचे। यामध्ये शेतकरी योजनांमध्ये आपल्याला जायचे। यामध्ये शेतकरी योजनांमध्ये गेल्यानंतर या ठिकाणी आपल्याला आपला लॉग इन आय डी आणि पासवर्ड भरण्यासाठी जागा येते। त्या जागेवरती आपल्याला क्लिक करून आपला लॉग इन आय डी आणि पासवर्ड भरून अर्जदारामध्ये जायचे। वापरकर्ता आय डी आपल्याला भरायचा आहे। वापरकर्ता आय डी हा तुमच्याकडे असतो। जर समजा तुमच्याकडे वापरकर्ता आय डी जर तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही आधार क्रमांकाच्या साह्याने सुद्धा हा लॉग इन आय डी आणि पासवर्ड भरू शकता। पोर्टलवर मध्ये आल्यानंतर आपण अर्जदार लॉग इन, या ठिकाणी नवीन अर्ज नोंदणी आणि अर्जदार लॉग इन आहे। आपण पहिली अर्ज केल्या असल्यामुळे आपल्याला नव्यानं अर्जदार नोंदणी करायची आवश्यकता नाही, म्हणून आपण अर्जदार लॉग इनला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी लॉग इन येतं। लॉग इनवरती जर समजा आपल्याला आपला आधार क्रमांकाच्या साह्याने लॉग इन करायचं असेल तर करू शकतो, अन्यथा आपण आपल्या वापरकर्ता आय डीच्या साह्याने करू। या ठिकाणी मी माझा वापरकर्ता आय डी टाकला, त्यानंतर जो काही माझा पासवर्ड असेल तो पासवर्ड या ठिकाणी मला टाकायचा आहे। पासवर्ड टाकल्यानंतर खाली जो कॅप्चा दिलेला आहे तो कॅप्चा जसा असेल तसा कॅप्समध्ये असेल तर कॅप्समध्ये, स्मॉलमध्ये असेल तर स्मॉलमध्ये आपल्याला या ठिकाणी भरायचं आहे आणि लॉग इन इनला क्लिक करायचं आहे। या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपण आपल्या मेन पोर्टलमध्ये जाणार आहोत। पोर्टलमध्ये गेल्यानंतर पहा, आपण पहिला आपण सुरुवातीलाच आपला प्रोफाईल जो होता तो 100% भरलेला आहे, कारण यापूर्वी आपण एका योजनेसाठी एक अर्ज केलेला होता। महाठिबक सिंचन योजना ही नंतर चालू झाल्यामुळे आपण आज काय करतोय की या बाबीमध्ये वाढ करतोय। आपण नव्याने अर्ज भरत नाही, आपण अर्ज भरलेला आहे म्हणून या ठिकाणी अर्ज करा या ठिकाणी क्लिक करतोय। आपल्या प्रोफाईलची संपूर्णतः 100% स्थिती भरलेली आहे, त्यामुळे आता आपल्याला काय करायचं आहे म्हणजे की आपल्याला आता फक्त योजनेसाठी पात्र व्हायचं आहे। कुठल्या? महाठिबक सिंचन योजनेसाठी। यामध्ये कृषी यांत्रिकीकरण, सिंचन साधने आणि सुविधा यामधला जो आहे पहिला दुसरा घटक सिंचन साधने आणि सुविधा, यामध्ये पंतप्रधान कृषी सिंचन योजना प्रतिथेंब अधिक पीक सूक्ष्म सिंचन घटक यामध्ये क्लिक करायचे। यामध्ये क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी ह्या योजनेच्या अंतर्गत येणाऱ्या सगळ्या गोष्टींची माहिती मिळते, म्हणजे सारांश काय आहे, कशासाठी आपण ही कृषी सिंचन योजना वापरायची, अनुदान कसं आहे की केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार सादर योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना देय असलेले अनुदान खालीलप्रमाणे आहे। कुठले कुठले आहेत? तर अल्प आणि अत्यल्प भूधारक जे आहेत त्यांना 55% मिळणार, तर इतर शेतकरी आहेत त्यांना 45% अनुदान मिळणार आहेत। आता यामध्ये जर समजा आपल्याला फायदे पाहिजे असेल तर आपण या बटणावरती क्लिक करायचे, नसेल तर आपल्याला पुढे जाणं योग्य होतं। पात्रता काय काय आहे, आपल्याकडे काय असायला हवं काय नको, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला व्यवस्थित वाचून घ्यायच्यात। आवश्यक कागदपत्र कोणकोणती आहेत? 7/12 उतारा, 8 प्रमाणपत्र, वीज बिल, कारण आपण जे ठिबक सिंचन योजना घेणार आहोत ज्या ठिकाणी ती विहीर असेल,
तिबोर असेल किंवा ते शेततळ असेल या ठिकाणी तुमच्याकडे विजेची व्यवस्था आहे का? कारण या ठिकाणी जर तुमच्याकडे विजेची व्यवस्था, मोटारीची व्यवस्था, इंजिनाची व्यवस्था असेल तरच तुम्ही यासाठी पात्र ठरता, अन्यथा तुम्ही ठिबक सिंचन योजना चालवणार कशाच्या साहाय्याने? त्यानंतर खरेदी केलेलं संचाचं बिल हे नंतर द्यायचं आहे, पूर्वसंमती पत्र वगैरे हे सगळं नंतर द्यायचं आहे. आता आपण काय करतो आहोत, आता आपण फक्त अर्ज भरत आहोत. या ठिकाणी कोणकोणती गोष्टी लागणार ते आपण सगळ्या पाहून घेतल्या. बाबी निवडा या गोष्टीला आपण क्लिक करायचं आहे, जेणेकरून आपण आता काय जाणार आहेत, अर्ज भरण्यासाठी आपण त्या पोर्टलच्या आतमध्ये जाणार आहोत. यामध्ये आपण आलो शेतकरी योजना, सिंचन साधने आणि सुविधा यामध्ये ज्या घटना दिलेल्या आहेत त्या पाहूया. सिंचन साधने व सुविधा, सिंचन साधने व सुविधा या घटकाअंतर्गत एकूण 7 बाबींचा अर्थसहाय्य देण्यात येते. यापैकी आपल्या पसंतीची प्रत्येक बाब स्वतंत्रपणे निवडावी व त्याच्याशी संबंधित तपशील नमूद करावा आणि शेवटी आपण निवडलेल्या सर्व बाबींचा अर्जात समावेश करावा. या ठिकाणी पहा, या ठिकाणी माझं गाव आलेलं आहे, तालुका आलेला आहे, गाव आलेलं आहे, सर्वेक्षण नंबर आलेला आहे. या ठिकाणी मला फक्त मुख्य घटक निवडायचा आहे. माझा मुख्य घटक आहे सिंचन साधने आणि सुविधा. त्यानंतर माझा दुसरा घटक जो येतो तो म्हणजे मला काय निवडायचं आहे. मला ठिबक सिंचन निवडायचे, तुषार निवडायचे, पंपसेट निवडायचं आहे, पाईप्स निवडायचे आहेत, वैयक्तिक तळे की शेतातील तलावामध्ये प्लास्टिक अस्तर करायचं आहे, तर मी या ठिकाणी ठिबक सिंचन निवडतो. ठिबक सिंचन निवडल्यानंतर त्याचे जे उपघटक आहेत, बघा परिणाम मीटरमध्ये वगैरे हे सगळं बंद झालं, डायरेक्ट उपघटकमध्ये आलं. या उपघटकमध्ये इनलाईन प्रणाली आणि ऑनलाईन प्रणाली अशा दोन प्रणाली आहेत. इनलाईन म्हणजे जे आतमध्ये ठिबक पडतं आणि ऑनलाईन म्हणजे जे बाहेर ठिबक पडतं, तर या दोन्हींचा आपल्याला कुठलं करायचं आहे? सध्या मी समजा ऑनलाईन म्हणजे बाहेरचे ठिबक सिंचनासाठी निवड करतो. माझं जे शेतीची निवड केली होती ते माझं फळ हे आहे, म्हणजे मी या पिकासाठी निवड करतो आहे. त्यामध्ये माझं अंतर कसं देणार आहे, मी समजा किती बाय कितीचं अंतर देणार आहे, समजा मी 1.5 बाय 1.5 अंतरावरती हे सगळं करणार आहे. मग या ठिकाणी मला माझ्याकडे जे क्षेत्र आहे, माझं जे क्षेत्र आहे त्या क्षेत्राची निवड मी केलेली आहे का? हो, 1 हेक्टर 1 के म्हणजे जवळजवळ 91 गुंठ्याचं माझं क्षेत्र आहे. त्या सगळ्याच्या सगळ्या गोष्टींवरती म्हणजे मला या ठिकाणी काय करायचे, सिंचन करायचे. मी हे 1 हेक्टर आणि 91 गुंठे आर याच्यावरती मला हे सगळं करायचं आहे. 1 हेक्टर 91 गुंठे याच्यावरती मला करायचे. शिवाय या ठिकाणी मी एक संमतीपत्र लिहून देतोय की मी पूर्वसंमतीशिवाय सूक्ष्म सिंचन संच बसवल्यास अनुदान पात्र असणार नाही याची मला खात्री आहे. म्हणजे थोडक्यात काय की जरी समजा माझं यामध्ये हे आलं, लाभार्थी म्हणून नाव जरी आलं, तरी मी सरकारला म्हणजे त्या ठिकाणी जे तहसीलदार कार्यालय आहे, ते कृषी अधिकारी आहेत, त्यांना मी पूर्व कल्पना देईल की मी या अमुक अमुक ठिकाणावरतून माझे काय करतोय की सिंचन संच जे आहे ते विकत घेतोय. त्यासाठी मला त्यांना कोटेशन द्यावं लागेल, त्या कोटेशनची पावती मला सरकारमध्ये म्हणजे त्या ठिकाणी कृषी अधिकाऱ्यांना द्यावी लागेल. त्याच्यानंतर ते मला सांगतील की हो तुम्ही आता घ्या. मग या ठिकाणी मी संमती देतोय. संमती दिल्यानंतर या ठिकाणी मला जतन करा, भरलेली माहिती पुसा, मेनूवर जा, ह्या सगळ्या गोष्टी न करता आपण जतन करावरती जायचे. बघा या ठिकाणी सक्सेस याचाच अर्थ असा होतो की आपण या जी सिंचन योजना आहे यासाठी जो अर्ज केला आहे तो अर्ज व्यवस्थित भरला गेलेला आहे. या ठिकाणी सिंचनासाठी भरलेली माहिती आपल्यासमोर आता आहे की आपला सर्वेक्षण क्रमांक 691 मुख्य घटक सिंचन साधने आणि सुविधा, त्यामधला ऑनलाईन प्रणालीसाठी आपण अर्ज केला आहे. ऑनलाईन प्रणालीच्या अर्जानंतर आपल्याकडे डाळिंबाचं पीक आहे आणि या ठिकाणी आपण आता ज्या ठिकाणी म्हणजे आपलं सगळं फॉर्म भरला गेलेलं आहे, तर आपण काय करूया की जतन केलेलं आहे म्हणून आपण मेनूवरती जा असं क्लिक करतो. लक्षात घ्या की यापूर्वी आपण हा अर्ज भरला होता, हा अर्ज भरल्यानंतर याची जी काही फी होती ती देखील फी भरली गेलेली होती, त्यामुळं आत्ता नव्यानं फी भरायची आपल्याला आवश्यकता नाही. या ठिकाणी अर्ज सादर करावरती आपण गेलो, कारण आता आपण काय करत आहोत की आपण फक्त अर्ज भरला आहे. अर्ज भरल्यानंतर आपण अर्ज पात्रता होण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, आपल्याला या ठिकाणी जोडलेले घटक वगैरे जे आहेत ते आपल्याला पाहिजेत. तर या ठिकाणी आपण फलोत्पादनासाठी पहिला अर्ज केला होता, त्यानंतर आपण आता सिंचन साधने आणि सुविधेसाठी अर्ज केलेला आहे. प्राधान्य आपल्याला कशाला द्यायचं आहे, फलोत्पन्नासाठी की याच्यासाठी? आपण समजा हे जे आहे ठिबक सिंचन याला प्राधान्य देत आहोत, म्हणजे पहिल्यांदा जर माझ्या अर्जाचा विचार तुम्हाला करायचा असेल तर तुम्ही सिंचन साधने आणि सुविधेसाठी करावा आणि फलोत्पादनासाठी नंतर करावा. या ठिकाणी माझ्या जे घटक आहेत, ज्या बाबी आहेत, त्यांची निवड योग्य प्रकारे झालेली आहे, त्यामुळे आता मी काय करतोय की अर्ज सादर करावरती जातोय. मला याच्यामध्ये काही बदल करायचा नाही आहे,
मला आता फक्त अर्ज सादर करायचा आहे की जेणेकरून मी यासाठी योजनेसाठी पात्र होईल. माझा या ठिकाणी अर्ज व्यवस्थितरित्या जोडला गेलेला आहे. कडील उपलब्ध पाण्याची बचत होते. शिवाय कमी साठव्यामध्ये जास्त क्षेत्र ओलिताखाली येऊन लागवड जास्त करता येते. जास्त लागवड म्हणजे जास्त उत्पन्न आणि जास्त उत्पन्न म्हणजे जास्त फायदा. म्हणूनच असंतुलित पावसावर अवलंबून राहण्यापेक्षा 7 ठिबक सिंचनची धरा आणि शेती फायद्याची करा. ही संपूर्ण माहिती तुम्हाला कशी वाटली यासाठी कमेंट बॉक्समध्ये तुमचा अभिप्राय जरूर द्या. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या शेतकरी मित्रांशी शेअर करा. न जाणो आपल्या एका चांगुलपणामुळे एखाद्याला फायदाच व्हायचा. जय महाराष्ट्र.